आजपासून गणेश उत्सव खऱ्या अर्थाने सुरू होत आहे, मात्र आज पहिला दिवस आहे। लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मोठ्या मनोभावाने भाविक जे आहेत मागच्या दोन दिवसापासूनच गर्दी करून राहिले होते आणि पहिल्याच दिवशी मोठी गर्दी जी आहे ती भाविकांची पाहायला मिळाली। मात्र मुखदर्शनाच्या रांगेत जर आपण पाहिलं तर मध्यरात्रीपासूनच मोठी रांग जी आहे ती लालबागच्या परिसरात पाहायला मिळाली। मात्र आज लालबागच्या चरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या सहकुटुंबासह म्हणजेच रश्मी ठाकरे असतील किंवा मग आदित्य ठाकरे असतील हे सगळेच लालबागच्या चरणी नतमस्तक झालेले पाहायला मिळाले। यासोबतच दिवसभरामध्ये अनेक सेलिब्रिटीज जे आहेत ते देखील लालबागच्या चरणी नतमस्तक झालेले पाहायला मिळाले। मात्र आजचा पहिला दिवस पहिल्याच दिवशी अल्लोड गर्दी अशी भाविकांची पाहायला मिळत असली तरी मात्र कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मंडळाच्या वतीनं यासह मुंबई पोलिसांनी देखील तितकीच खबरदारी घेतलेली आहे। मात्र मुखदर्शनाच्या रांगेत आपण पाहिलं तर प्रामुख्याने मोठी गर्दी असते, त्यामुळे चार चार ते पाच तास रांगेमध्ये भाविकांना उभं राहायला लागतं आणि त्यासाठीच आपण पाहतोय की मुखदर्शनाच्या रांगेमध्ये प्राथमिक उपचार घेण्यासाठी डॉक्टर्स आणि संपूर्णतः व्यवस्था जी आहे ती लालबागच्या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे, त्यामुळे भाविकांना कुठेही त्रास होऊ नये याची देखील तितकीच खबरदारी जी आहे ती मंडळाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। मात्र आजच्या पहिल्याच दिवशी अल्लोड गर्दी पाहायला मिळाली, पुढील 10 दिवसांमध्ये कुठेही येणाऱ्या भाविकांना म्हणजेच मुंबईतूनच नाही तर मुंबई बाहेरून येणाऱ्या भाविकांना व्यवस्थित लालबागच्या राजाचं दर्शन मिळावं याची चांगली व्यवस्था जी आहे ती मंडळाच्या वतीने केलेली आहे। रोहितचा मीनाक्षी मात्रे लोकशाही मराठी मुंबई। नागपूरचा मानाचा गणपती अशी मान्यता असलेले नागपूरच्या राजाचं आज मोठ्या उत्साहामध्ये जे आहे ते आपल्या मंडपामध्ये आगमन झालेलं आहे। सकाळी 8 दरम्यान विधिवत पूजा अर्चना करून जे आहे ते दुपारी 12 दरम्यान आरती होऊन प्राणप्रतिष्ठापना जी आहे ती नागपूरच्या राजाची करण्यात आली। प्रतिवर्षी जे आहे ते परंपरा आहे की नागपूरच्या राजाच्या मूर्तीची 1 इंच उंची जी आहे ती वाढवली जाते, त्यामुळे यावर्षी देखील 1 इंच जी आहे ती मूर्ती वाढ करून जी आणलेली आहे, त्यामुळे जवळपास 12 फुटाच्या जवळपास ही मूर्ती जी आहे ती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे। आणि सोबतच दरवर्षी जे आहे ते एक सोन्याचा दागिना जो आहे तो नागपूरच्या राजावरती चढवला जातो, तो दागिना चढून जे आहे ते नागपूरच्या राजाला देखील आज सजवण्यात आलं। सोबतच नागपूरच्या राजाच्या मंदिराची जी आहे ते काचेच्या महलाने जे आहे ते या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे। नागपूरचं आराध्य दैवत आणि नागपूरचा मानाची गणपती अशी मान्यता जी आहे ती नागपूरच्या राजाला आहे, त्यामुळे नागपूरच नव्हे तर विदर्भातून मोठे भक्त जे आहेत ते नागपूरच्या राजाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। आणि आज नागपूरच्या राजाचं आगमन झालेलं आहे आणि आता पुढील 10 दिवस जे आहेत ते गणेश भक्तांसाठी आता नागपूरच्या राजाचं दर्शन खुलं असणार आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार नागपूर। गणपती बाप्पा मोर्याचा गजर करत आज लाडक्या बाप्पाचं कोल्हापुरात आगमन झालं आहे। गणेशोत्सवाला आज सुरुवात झाली आहे आणि आज सकाळपासूनच कोल्हापूरच्या बापटक्या कुंभार गल्लीत शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये मोठ्या संख्येनं कोल्हापूरकर दाखल होत मोठ्या वाजत गाजत आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करून गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे। यावेळेस अनेक कुटुंबियांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केल्याचं पाहायला मिळालं। कोल्हापूरच्या करवीर संस्थांचे जे अधिपती आहेत खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी देखील आपल्या जो न्यू पॅलेस इथं गणपती बाप्पाचं पारंपरिक लवाजम्यासह आगमन झालं आणि त्या ठिकाणी विधिवत पूजन करून त्या ठिकाणी गणपती बाप्पांची प्रतिष्ठापनाही केली आहे। सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावरती राजारामपुरीमध्ये मिरवणुका निघतात आणि त्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका असतात आणि याच ठिकाणी खरं पाहिलं तर मोठ्या संख्येनं डॉल्बीचा दणदणाट आणि लाईटचा इफेक्ट असतो, त्यामुळे पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त ठेवल्यास देखील आपल्याला पाहायला मिळालं। सत्यजाऊनकर लोकशाही मराठी कोल्हापूर। संपूर्ण देशात आज आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन हे सुरू आहे। मोठ्या जल्लोषात ढोलताशांच्या तालामध्ये गणपती बाप्पाचं आगमन तरुणाई ही करताना दिसत आहेत। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन करताना दिसत आहेत। सकाळपासून घरगुती गणपतीची स्थापना ही झालेली आहे। आपण आहोत जळगाव शहरामध्ये। जळगाव शहरातील दाना बाजार मित्रमंडळ असेल, सराफ बाजार मित्रमंडळ असेल, सुभाष चौक मित्रमंडळ असेल, अशा मोठ्या मंडळांची गणपतींची मिरवणुका आता ह्या निघालेल्या आहेत।
आणि या मिरवणुकांमध्ये ढोल ताशांचा पथकाचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जळगाव शहरात गणपती बाप्पा मोरया या जयघोषामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन या ठिकाणी करत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक पक्षातील नेते मंडळी आपल्या लाडक्या बाप्पाला आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्यालाच विजयी मिळावा यासाठी साकडं देखील घालतानाचा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. धाराशिव जिल्ह्यात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं गणेश भक्तांनी जोरदार स्वागत केलेलं आहे. एकंदरीतच जर पाहिलं तर आजच्याच या दिवसासाठी जे गणेश भक्त आहे ते वर्षभर वाट पाहत असतात आणि आजचा हा जो दिवस आहे तो उजाडलेला आहे. एकंदरीत जर पाहिलं तर बाजारामध्ये विविध प्रकारच्या गणेश मूर्ती ज्या आहेत त्या विक्रीसाठी दाखल झालेल्या होत्या. त्या घरी घेऊन जाण्यासाठी सकाळपासून धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांनी जे आहे ते बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली होती. प्रत्येक जण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी लगबग करताना कुठेतरी दिसून आलेला आहे. एकंदरीत जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरगुती गणपती असो त्याच पद्धतीनं सार्वजनिक गणेश मंडळाची गणपती असो त्याचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे. आगामी 10 दिवस हा जो काही गणेश उत्सवाचा कार्यक्रम आहे तो चालणार आहे. त्यानिमित्तानं धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विविध उपक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. हा जो उत्सव आहे तो त्याच्या ज्या काही बातम्या आहेत त्या आपण लोकशाहीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. मात्र आजचा जो दिवस आहे तो पूर्णपणे उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झालेला आहे असं म्हणतात. तुमकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव. इगतपुरी तालुक्यामध्ये धूमधडाक्यामध्ये आज गणरायाचं आगमन झालं आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी बाजारपेठेमध्ये आज सकाळपासूनच गणरायाच्या मिरवणुका पाहायला मिळाल्या. अनेक बालगोपाल गणरायाला घेऊन जाण्यासाठी आतुर झालेले बघायला मिळाले. इगतपुरी तालुक्यातील पाडळ येथील गणपती मंदिराला मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यातून गणेश भक्त भेट देत असतात. तालुक्यातील पाडळी येथील गणेश मंदिराच्या मनमोहक गणपतीची मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी अनेक गणेश भक्त या ठिकाणी येत असतात. याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन हे विश्वस्तांकडून करण्यात येतं. निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या पाडळ येथील गणपती मंदिरात दर्शनासाठी 10 दिवस भक्तांच्या रांगा बघायला मिळतात. इगतपुरी तालुक्यातील आसपासचे गाव असतील, नाशिक जिल्हा, नाशिक शहर असेल, त्याचबरोबर शहापूर असेल, त्र्यंबकेश्वर असेल, या परिसरातून देखील अनेक गणेश भक्त या मंदिराच्या दर्शनासाठी येथील गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथील जे काही गणपतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये यात्रेचं देखील स्वरूप आलेलं बघायला मिळतं. इगतपुरी तालुक्यातील या गणरायाच्या दर्शनाने भाविक देखील मंत्रमुक्त झालेलं बघायला मिळतात. लोकशाही न्यूजसाठी विकास खाजळे, पाडळी, देशमुख. आज देशभरात गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा विविध ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झालेली पाहायला मिळत आहे. सकाळपासून गणेश भक्तांनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील निवासस्थानी सुद्धा गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झालेली पाहायला मिळत आहे. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सुद्धा गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. विशेष करून काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी प्रत्येक वर्षी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होत असते. मात्र यंदा प्रथमच सोलापूर येथील निवासस्थानी त्यांच्या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. प्रणिती शिंदे हे प्रथमच खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांनी बोलताना असं सांगितलं की माझ्या सर्व मतदारांना, याचबरोबर गणेश भक्तांना माझ्या घरच्या गणपती बाप्पाचं दर्शन मिळावं या उद्देशानं मी यंदा सोलापूर येथील निवासस्थानी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली आहे, असं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की पुढील 11 दिवस कशा पद्धतीचा जल्लोष गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सुनील सह, मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई. बीडमध्ये आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधामध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राजेंद्र राऊत यांच्या विरोधामध्ये त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडनं एक निषेध जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला होता. जरांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आले होते. मराठा आरक्षणाला अनुसरून राजेंद्र राऊत यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्याचाच निषेध करण्यासाठी आज मराठा समाज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जे काही समर्थक आहेत ते आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. लवकरात लवकर त्यांनी या ठिकाणी मराठा समाजाची माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा जो आहे तो या ठिकाणी मराठा समाजाने दिल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळेच आता राजेंद्र राऊत यांच्या विरोधामध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचं देखील दिसून येत आहे. विकास माने, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.